वाढदिवसाचा अनाटाई खर्च टाळून रक्तदान शिबिराचे आयोजन। सोलापूर प्रहारचा एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम। प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आणि सोलापूर जिल्हा समन्वयक पंडितराव साळुंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न झाले। प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नामदार बच्चूभाऊ कडू आणि पंडितराव साळुंके जिल्हा समन्वयक प्रहार शेतकरी संघटना सोलापूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यामध्ये माणेगाव मध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, खाऊ वाटप करण्यात आला। लवूळ या ठिकाणी मोफत पशुचिकित्सा लसीकरण शिबिर आणि मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। आज वाकाव या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। याच वेळी मोफत डोळे तपासणी शिबिर आणि शेतकऱ्यांना 10 प्रकारच्या भाजीपाल्यांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले। अमोल केसरे, प्रहार शेतकरी संघटना तालुका प्रमुख यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या या रक्तदान शिबिरासाठी 55 जणांनी रक्तदान केले तर 60 जणांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के, जिल्हा समन्वयक पंडितराव साळुंके, महावितरणचे अभियंता वैभव पळसकर, वाकाव ग्रामपंचायत सदस्य मानकोजी भिसारे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाकावचे सरपंच ऋतुराज शिवाजीराव सावंत लाभले होते। प्रहार शेतकरी संघटनेने कायम समाज सेवा करण्याचा घेतलेला वसा माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने आम्ही आयुष्यभर जपणार असल्याचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी सांगितले। जय प्रहार। महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय बच्चूभाऊ कडू, अपंगाचं दैवत, सर्वसामान्य गरीब जनतेचा लोकनेता म्हणून प्रसिद्ध असणारा आमचा नेता बच्चूभाऊ, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक पंडितजी साळुंके साहेब, ज्या माणसाने माढा तालुक्यातील नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात लोक चळवळीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढा उभा करून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला न्याय देण्याचं काम केलं, अशा नेत्यांसाठी आज वाकाव गावात मी सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांच्या वतीने रक्तदान शिबिर, त्याचबरोबर नेत्र चिकित्सा शिबिर, हे दोन शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेसाठी जी सेवा करायची आहे, जी सेवा करण्याचं संधी मिळत आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं काम करत आहे। कारण सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांची शिकवण आहे, ज्या सर्वसामान्यासाठी कार्य करा, अपंगासाठी मदत करा, तेच आम्ही बच्चूभाऊंचा वसा पुढे चालवत आहोत। एकंदर बच्चूभाऊंच्या शिकवणीप्रमाणे त्यांचा आदर्श पुढे घेऊन सोलापूर जिल्हा प्रहार या ठिकाणी काम करत आहे। आपण बघत आहात अतिशय स्तुत्य असा उपक्रम, रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आधार न्यूजसाठी कॅमेरा पर्सन अमोलसह बाबासाहेब लोंढे, सोलापूर।